तर मित्रांनो या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती जाहीर झालेली पहा चार हजार पाचशे जे काही आहेत बघा ते खात्यामध्ये जमा होणार आहेत या ठिकाणी जर पाहिलं आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेला अर्ज स्वीकारले जात आहेत बघा ऑनलाईन ॲपद्वारे देखील सदा स्वीकारले ना जाणार नाहीत बघा ऑनलाईन ॲपद्वारे सुद्धा आणि ज्या महिलांना या योजनेचा अर्ज भरायचे आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आपला अर्ज भरावा लागणार आहे तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो मध्य प्रदेश जे काय बघा राज्य आहे त्या सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा ही लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतलेला बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला बघा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आली मित्रांनो यानंतर महिलांना अर्ज दाखल करता येणार नाहीत बघा यानंतर अर्ज दाखल करता येणार नाहीत या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये बघा चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत मित्रांनो पुढची माहिती बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल लाईक केल्यानंतर तुम्हाला आपले दुसरे व्हिडिओसुद्धा दिसणार नाही तेव्हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जे काही काळचं सबस्क्राईब बटन आहे ते लाल असेल ते काळ करा आणि बेल ऐकन नक्की ऑन करा तर बघा जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लागू झालेली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये याची काय केलेली घोषणा केलेली बघा प्रत्येक वर्षी योजनेसाठी बघा शेहेचाळीस हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणारे एकवीस ते साठ या वयोगाटातील महिलांना दर महिन्याला बघा पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत बघा ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ भेटणार आहे रक्षाबंधनाच्या आधीच बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं मानधन अर्जदार महिलांच्या बँक खात्यावर एकत्रित जमा झालेला आहे या ठिकाणी महत्वाचा पॉईंट काय मित्रांनो की एकतीस जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्यांची जी काही लाभाची रक्कम प्रत्येकी भागात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आलेली बघा यानंतर योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली बघा आता तीस सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आता या ठिकाणी बघा जाहीर केले बघा की, की तीस सप्टेंबर ही मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा लक्षात ठेवायचं आहे आणि या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचं हे मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे पहा याच दरम्यान मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अकरा संस्थांचे अधिकार सरकारने रद्द केलेले बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी ग्रामीण भागामधील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर समूह संघटक सी आर पी त्याच्यानंतर मित्रांनो एन यू एल एम एम एस आर एल एम आणि एम ए व्ही आय एम मदत कक्ष प्रमुख त्याचबरोबर सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका बघा आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परवेक्षिका ग्रामसेवक आणि आपलं सरकार सेवा केंद्र यांना या ठिकाणी अधिकार दिले होते मात्र बघा या अकरा प्राधिकृत संस्थांकडेच अर्ज भरून घेण्याचे अधिकार रद्द करण्याचा जो काही निर्णय हा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो प्रकारे आपण माहिती बघितली तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व नोटिफिकेशन मिळत जातील